गावामध्ये तर हा उत्साह आहेच, पण डोंबिवलीत सुद्धा हा उत्साह पाहायला मिळतो. यंदा येथील महिलांनी निळा रंग स्वीकारत काहीतरी वेगळंच केलंय. डोंबिवली सुद्धा आहे, महिलांचे लेझिम पथक इथे निघालं आहे. म्हणून बघू शकता की लहान मुलं अगदी पारंपरिक वेशामध्ये पाहायला मिळत आहेत. मुलांनी फेटे आणि नऊवारी साड्या असतील किंवा मराठमोळाचा वेश परिधान करून त्याचा सध्या लेझिमचा आनंद घेत आहे. म्हटलं त्याप्रमाणे अगदी पारंपरिक पद्धतीने डोंबिवलीत सुद्धा या नववर्षाचं स्वागत केलं जातं आणि या शोभायात्रेत ही लहान मुलंसुद्धा लेझिम करताना दिसत आहे. या लेझिमसाठी त्यांनी विशिष्ट पारंपरिक पेहराव केलेला आहे. अगदी नऊवारी साड्यांपासून ते नाकात नथ असण्यापर्यंत आहेत या मुलांनी तयारी केली आहे. तर दुसरीकडे निळ्या रंगात रंगलेले जे युवक आहेत ते ढोल पथकातले सुद्धा दिसत आहेत. तर गुढीपाडवा हा सण नुसता मराठमोळा नाही आहे, तर मुस्लिम बांधवांनी सुद्धा डोंबिवलीत गुढीपाडव्याचा सण आहे तो साजरा केला आहे. या सणात ते सुद्धा सहभागी झाले आहेत. या सणाचा आनंद त्यांनी सुद्धा लुटला आहे. ही डोंबिवलीतले दृश्य आहेत आणि या डोंबिवलीच्या शोभायात्रेत सुद्धा हे मुस्लिम बांधव आहेत ते सहभागी झाले आहेत, ते मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी. त्यामुळे हा सण नुसता मराठमोळा नाही आहे, तर हा सर्व लोकांचा सण आहे हे नक्कीच सिद्ध झालं आहे. तर डोंबिवलीत आपण बघतोय की ढोल ताशा पथकांचा गजर आता ऐकायला येतोय. डोंबिवलीतल्या शोभायात्रेचं शोभायात्रा आहे, त्यातलीही काही दृश्य आहेत. जी शोभायात्रा शोभायात्रेला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. शोभायात्रेमध्ये अनेक लहान मुलंसुद्धा सहभागी झाली आहेत.